नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 5 लाख टनांपैकी 2.25 लाखांवरती रब्बी कांद्याची खरेदी नाफेडकडून मागील महिन्यामध्ये आटोपली। असं असतानाच एकच महिन्यामध्ये हा कांदा बाजारात आणण्याची घाई सुरू झाली आहे। त्यासाठी बंगलोर, भुवनेश्वर आणि पटना या शाखेच्या माध्यमातून निविदा काढण्यात आल्यात। एकीकडे दरामध्ये पुन्हा घसरण आहे तर दुसरीकडे ग्राहकांची ओरड नाही। असं असताना या माध्यमातून अधिकाऱ्यांकडून कांदा खरेदीतील सावळा गोंधळ झाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे। कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी हालचाली सुरू झाल्यात। यासाठी झालेल्या नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक रितेश चौहान यांचा नाशिक दौरा चर्चेत आलाय। त्यांनी हा गैरप्रकार झाकण्यासाठी केल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू होती। दरम्यान व्यूहरचना आखल्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचं बोललं जात आहे। चौहान हे नाशिक दौऱ्यावरती असताना त्यांच्या दौऱ्याबाबत गोपनीयता पाळण्यात आली। याबाबत व्यवस्थापन आणि प्रशासनानं उत्तरं देण्यात टाळाटाळ केली होती। तर आता कांदा बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानं संशय व्यक्त केला जातोय। मात्र केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून अशा प्रकारच्या सूचना आल्याचं नाफेड कार्यालयाकडनं सांगण्यात येत आहे। यापूर्वी कांदा गोणी आणि वाहतुकीच्या निविदा अंतिम होण्याच्या मार्गावर आहेत, तर आता विविध ठिकाणी संबंधित कार्यालयाच्या शहरांमध्ये आडत्यांकडून निविदा मागवण्यात येत आहेत। मात्र त्यातही गोंधळ असून आर्थिक देवाणघेवाणीच्या मुद्द्यावरती ही प्रक्रिया होत असल्याचं सूत्रांकडनं सांगण्यात आलंय। एकीकडे दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं आणि त्यानंतर साठवणूक काळामध्ये हवामान बदलांमुळे कांद्याची सड होऊन नुकसान झालं, तर एकीकडे केंद्राच्या माध्यमातून झालेल्या खरेदीमध्ये नाफेडच्या केंद्रावरही स्पर्धात्मक दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भेटलेला नाही। असं असताना काही खरेदी केंद्रांवरती खरेदीचा साठाही आढळत नसल्याची माहिती केंद्राच्या पथकासमोर आल्याची चर्चा आहे। अशातच बफर साठ्यातील तूट भरून काढण्यासाठी उर्वरित खरेदी पूर्ण करण्यासाठी दर पाडण्याचा डाव असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर मग मित्रांनो, आता नाफेडकडनं कांदा बाजारात आणण्याची जी तयारी सुरू झाली आहे यावर आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।